कर्जतमधील तुंगीसारख्या गावांना अंधारातून प्रकाशात आणण्याचे काम खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. युवा नेते विश्वजित बारणे यांचे विरोधकांना प्रत्युत्तर. विरोधकांकडून खासदार दिसले नाहीत अशी टीका टिप्पणी वारंवार होत आहे. त्यांना माझे सांगणे आहे, आप्पा सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर संपूर्ण मतदारसंघात फिरत असतात, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत काम करत असतात. कर्जतमधील तुंगी गावात 70 वर्षानंतर लाईट घेऊन जाण्याचे काम बारणे यांनी केले आहे. त्यांच्या अनेक कामांची यादी आहे, जरा पहा असा टोला विश्वजित बारणे यांनी खोपोलीत कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना लगावला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील शिवसैनिकांचा कार्यकर्ता संवाद मेळावा महाराजा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. आम्हाला जे आम्हाला गर्व वाटतं की आमच्या माध्यमातून खरं तर ते काम आम्हाला या तालुक्यात करता आलं ते म्हणजे तुंगी गावामध्ये आपल्याच या कर्जत खालापूर तालुक्यातील विधानसभेतील तुंगी गाव आहे आणि त्या गावामध्ये गेल्या 70 वर्षापासून आपलं ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून लाईट नव्हते आणि आपण त्या पाड्यावरती गेले आणि तिथल्या लोकांनी मागणी केली की आम्हाला 70 वर्षापासून खरं तर आमच्या गावामध्ये लाईट नाही आहे, रस्ता नाही आहे, पाणी नाही आहे. आपण दिल्लीमध्ये जाऊन त्याची मागणी केली आणि 70 वर्षानंतर खरं तर त्या गावामध्ये वीज द्यायचं काम या आपणच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये आपल्याला करण्यात आलं, त्याचा अभिमान आम्हा सर्वांना आहे. या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे यांचे सुपुत्र विश्वजित बारणे, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील, कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील, माजी नगरसेवक मोहन अवसरमल, राजू गायकवाड, अमोल जाधव, तालुका प्रमुख संदेश पाटील, खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील, संतोष विचारे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. संदीप ओव्हाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-2629-6912-72-76-54.